तुर्भे परिसरातील अडवली भूतवली गावाजवळ डोंगराळ भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे। तसेच गुन्ह्याची पार्श्वभूमी समोर आल्यावर आरोपीवर बलात्कार कलम अतिरिक्त लावण्यात आले आहे। मात्र अद्याप मयत महिलेची ओळख पटलेली नाही। मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन असे यातील अटक आरोपीचे नाव आहे। 22 मार्चला तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नजीक अडवली भूतवली गावाजवळ डोंगराळ भागात निर्जन स्थळी एक अनोळखी अंदाजे 35 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता। मयत महिलेच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून सिमेंट काँक्रीटचा दगड मारून तिला जीवे ठार मारले होते। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा व महिलेविरुद्धचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र 5 पथके तयार करण्यात आली होती। पोलिसांनी घटनास्थळी परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी करून संशयित वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी केली असता त्यात एक रिक्षामधून एक महिला व रिक्षा चालक असे घटनास्थळी जात असल्याचे दिसून आले। सदर CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित ऑटो रिक्षाचा शोध घेतला असता ही रिक्षा मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन वय वर्ष 36 राहणारा शिळफाटा याची असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तुर्भे इंदिरानगर परिसरातून प्रवासी शोधत असताना सदर महिला प्रवासी म्हणून आरोपीच्या रिक्षात बसली। पुढे अडवली भूतवली परिसरातील निर्जन ठिकाणी आल्यावर मयत महिलेसोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवले व त्या मोबदल्यात मयत महिलेने आरोपीकडे 1000 रुपयाची मागणी केली, परंतु सदर रक्कम देण्यास आरोपीने नकार देताच त्याच्यामध्ये वाद झाला। या वादामध्ये आरोपीने या महिलेला ढकलून खाली पाडले व शेजारीच पडलेली एक सिमेंटची वीट तिच्या डोक्यात घालून तिला जीवे ठार मारले। गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असले तरी अद्याप मयत महिलेची ओळख पटलेली नसल्याने या गुन्ह्याचा तपास सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले आहे। ही महिला अनोळखी होती आणि ज्या ठिकाणी गुन्ह्याची कोणताही ठाव ठिकाणा लागत नव्हता आरोपीचा, तरी 2-3 दिवस कंटिन्युअसली आमच्या लोकांनी टेक्निकल अनालिसिस करून त्याचप्रमाणे ग्राउंडवर जाऊन साक्षीदार आणि इतर गोष्टींची विचारपूस आणि तपासणी करून याच्यामध्ये आरोपी अटक केलेला आहे। जो आरोपी आहे तो मोहम्मद अहमद मोहम्मद अली राहील हा रिक्षाचालक आहे। सदरच्या याने तुर्भे स्टोरमधून ही महिला याच्या रिक्षामध्ये बसली होती। त्यानंतर ते दोघे आडवली भुतवली गावाजवळ जात असताना दरम्यान एका ठिकाणी थांबलेसुद्धा होते आणि त्या दारूच्या दुकानातून त्यांनी दारू घेऊन ते पुढे गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दारू पिल्यानंतर या रिक्षावाल्याने सदरच्या महिलेबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। अतिप्रसंग करण्यास तिने विरोध केला, त्यामुळे रागावून चिडून जाऊन त्याने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यामध्ये सिमेंटची वीट घातली आणि त्याच्यामध्ये तिचा हृदय मृत्यू झाला असे एकंदरीत माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। सदरचा जो आरोपी आहे तो आपण अटक केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली रिक्षा आणि इतर जे हत्यार वगैरे आहेत ते सर्व आपण अटक केले। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।